भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज आपल्याला माहित आहे की नुसती शेती करून पोट भरणं खूप कठीण आहे, कारण की आज काही लोकांकडे खूप कमी जमीन आहे. तसेच जमिनीमध्ये पीक चांगलं आलं तर त्याला हमीभाव भेटत नाही. काही वेळा चांगलं आलेलं पीक अवकाळी पावसामुळे नुकसानात जातं. आज महाराष्ट्रात काही जिल्हे आहेत त्यामध्ये सारखा दुष्काळ किंवा पाऊस पडत नाही, त्यामुळे हे लोक शेती करत करत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असतात आणि काही लोक करत आहेत. यामध्ये दूध व्यवसाय, शेळीपालन, कोंबडीपालन इत्यादी व्यवसाय करताना आपल्याला शेतकरी दिसतोय. दूध व्यवसाय हा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण शेती करत करत करू शकतो. शेती व्यवसाय करण्यासाठी आपण संकरित गायी, देशी गायी, गावठी दुधाळ गायी आणि दुधाळ म्हशी प्रामुख्याने पाळत असतो. हा व्यवसाय आधुनिक पद्धतीनं केल्यास यामध्ये नक्कीच फायदा मिळतो आणि चांगला आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा हा व्यवसाय आहे. आज दुधापासून अनेक पदार्थ बनत आहेत, त्यामुळे हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. आज आपल्या देशामध्ये 60% लोक शेती करत आहेत आणि जवळजवळ 72% लोक हे खेड्यामध्ये राहत आहेत. आज 7 करोड शेती परिवारामध्ये प्रत्येकी 2 ग्रामीण घरामध्ये दूध व्यवसाय केला जातो. आज तुमच्याजवळ कमीत कमी शेती किंवा शेती नसली तरीही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता. यासाठी तुम्हाला चारा, पाणी आणि शेडची व्यवस्था करावी लागते. हा व्यवसाय एकदा का चांगल्या प्रकारे सुरू झाला तर तुमचा आठवड्याचा खर्च निघून तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार करता, यावेळी तुम्हाला योग्य ती गायीची निवड करावी लागते, कारण की नुसत्या गायी पाळून फायदा नाही तर हाही विचार केला पाहिजे की त्या दूध किती देतात, त्यांना चारा किती लागतो, त्यासाठी निवारा, दवाखान्याचा खर्च किती येतो. शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसाय करण्या अगोदर काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. दुग्ध व्यवसाय हा एक चांगला आणि खूप फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये योग्य गायींची निवड, त्यांचं पालन पोषण, त्यांना चारा, राहण्याची व्यवस्था केल्यास हा व्यवसाय खूप तेजीत चालू शकतो. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचा अगोदर हा व्यवसाय आहे आणि तुम्ही याचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुम्ही ज्या गायींचं पालन करत आहात यांच्याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसे की या वर्षाला किती दूध देतात, त्यांना चारा किती लागतो, यांचा दवाखान्याचा खर्च किती होतो, या गोष्टी माहीत असेल तर तुम्ही गायींची निवड करून त्यांचा विस्तार करू शकता. म्हणजेच उत्पन्न, खर्चाचा हिशोब ठेवणं हे दुधाच्या व्यवसायात वाढ करण्याचा आधार आहे. जर तुम्ही हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचा अगोदरपासून व्यवसाय आहे आणि तुम्ही याचा विस्तार करण्याचा विचार करत आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही, यासाठी तुम्ही आर्थिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते कर्ज आपण कशा प्रकारे परत करू शकतो याचं अचूक मूल्यांकन असणं गरजेचं आहे. आज खेड्यामध्ये ज्यांच्याकडे कमी गायी आहेत हे लोक गायींची देखरेख स्वतः करतात, पण जे लोक मोठ्या प्रमाणात गायींचे पालन करत आहेत त्यांच्यासाठी मजुरांची गरज पडते. जर तुम्ही स्वतः गायींची देखरेख करत असाल तरीही त्यांचा हिशोब राखणे गरजेचे आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला गायी पाळण्यासाठी एकूण किती खर्च मजुरांसाठी लागतोय. हा व्यवसाय करत असताना योग्य गायींची निवड होणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, योग्य गायींची निवड तुम्ही करू शकता ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक गायीविषयीची माहिती अगदी सखोल आहे. यामुळे तुम्हाला हे माहीत होईल की याचं पालन केलं तर आपल्याला दूध किती भेटेल, त्यापासून खत किती मिळेल, यांना लागणारा खर्च किती असेल. वैज्ञानिक मार्ग पशुसंवर्धनाचा पहिला महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. वैज्ञानिक पद्धतीने पुनरुत्पादन करणे हे केवळ तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्राण्यांच्या पुनरुत्पादनाचे तपशीलवार वर्णन, जसे की उन्हाळ्यात मादी प्राण्याच्या आगमनाची तारीख, तिला दिलेल्या कृत्रिम गर्भधारणेची तारीख, उत्सर्ग होण्याची तारीख. शेतकरी मित्रांनो,
गायींच्या पोषणाविषयी माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. पशु व्यवस्थापनाची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तसेच गायीची खरेदी विक्री कशी केली जाते याचीही माहिती असणे खूप गरजेचे आहे. शेती करत असल्यास आठवड्याचा खर्च तुम्ही या व्यवसायातून भागवू शकता. किमान खर्च भागवून खूप चांगला पैसाही दुग्ध व्यवसायातून आपण महिन्याकाठी कमवू शकता. शेतीला जोड व्यवसाय म्हणून चांगला हा दुग्ध व्यवसाय मानला जातो. हा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनुदानही भेटते. गायीचे खत आपण आपल्या शेतीसाठी किंवा बाहेरही विकू शकता. जर शेतीसाठी आपण हे खत वापरलं तर नक्कीच शेतीमधील उत्पादन आपल्याला वाढीव मिळू शकतं. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या कुटुंबाला स्थिरता देण्याचे काम हा दुग्ध व्यवसाय करू शकतो. म्हणून नवख्या दुग्ध व्यावसायिकांनी या गोष्टी नक्कीच विचारात घेतल्या पाहिजेत आणि नंतरच दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, पुढील भागात अशीच वेगळी माहिती जाणून घेऊयात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. वंदे मातरम.